आज मी फिश फ्राई मध्ये दोन प्रकार दाखवणार आहे। तर आज आपण मांदेली फ्राई आणि सोल फ्राई बनवणार आहोत। इथे मी मांदेली आणि सोल फिश 5 ते 6 वेळा धुवून चांगली साफ करून घेतली आहे आणि कोकम मध्ये 15 मिनिटे मुरण्यास ठेवले आहे। कोकम ऐवजी अगर किंवा लिंबू वापरला तरी चालेल। आता फिशच्या वरचे कोटिंग बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊयात। इथे मी रवा फिश फ्राई बनवणार आहे, त्यामुळे 2 वाटी बारीक रवा घेऊयात। रवा बारीकच घ्यायचा, मोठा रवा असेल तर मिक्सर मधून बारीक करून घ्या। रव्याचे प्रमाण फिशच्या प्रमाणावरती कमी जास्त घ्या। मी मांदेले आणि सोल फिश असे दोन्ही फिश बनवणार आहे, त्यामुळे मी त्या अंदाजाने रवा घेतला आहे। याच्यात 1 चमचा लाल तिखट मसाला घालूयात, 1/2 चमचा हळद पूड घालूयात, 1 चमचा लसूण अदरक पेस्ट घालूयात, 1 चमचा गरम मसाला घालूयात आणि 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व चांगला मसाला मिक्स करून घेऊयात। आता आपला मसाला बनून तयार आहे। आता हे कोकम मध्ये मुरण्यास ठेवलेले हे या फिशला मसाल्याचे चांगले कोटिंग करून घेऊयात। आधी आपण सोल फिशचे कोटिंग करून घेऊयात। सोल फिशचे कोटिंग करून झाले आहे, तर आता उरलेल्या मसाल्यात मांदेलीचे कोटिंग करून घेऊयात। आता आपल्या दोन्ही फिशचे कोटिंग लावून तयार झाले आहे। तर प्रथम आपण पॅन गरम झाल्यावर याच्यात 2 चमचे तेल ओतून, तेल चांगले गरम झाल्यावर सोल फिश पॅन मध्ये ठेवून चांगले कुरकुरीत फ्राय करून घेऊयात। हे पहा, छान असे फ्राय झाले आहेत। आता मांदेली डीप फ्राय करून घेऊयात। पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर मांदेली तळून घेऊयात। मांदेली छान कुरकुरीत तळून तयार आहे। दोन्ही फिश छान असे कुरकुरीत बनले आहेत। तुम्ही तांदळाची भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बाजूची घंटा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।